नमस्कार, मी विजया। आपल्या आवाज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आवाज जनमताचा या कार्यक्रमाअंतर्गत आमचे शिरूरचे ब्युरो चीफ रवींद्र खुडे यांनी शिरूर आंबेगाव मतदारसंघाचा आढावा घेतला आहे, येथील मतदारांशी चर्चा केलेली आहे, पाहूयात। शिरूर आणि आंबेगाव हा विधानसभा मतदारसंघ 196 हे निमगाव भोगेगाव आहे आणि या निमगाव भोगेगावामध्ये नेमकी विकास कामं झालीत का, या लोकांच्या मनात काय आहेत या ग्रामस्थांच्या, हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो। दिली पैसे पाठवले। काय काय कामं केली? रस्त्याची कामं केली। आणखी काय कामं? अजून पण चालू आहेत काही रस्त्यांची कामं, देवळाची मंदिराची सभा मंडळ धडकची कामं, देवळाचं मन हे मानलं, एक शाळा मंडळ हा सभा मंडळ याची कामं केलं। त्यांनी कोणी केली काम? पैसे पाठ। समाधान आहे तुम्ही कामाला? हा, तर आता ही सडक झाली पाहिजे। आमच्या इथं चांगलं काम केलं, मोठ्याला लाईटी लावल्या, हायमस लावल्या आणि सगळं सिमेंट काँक्रीटचं काम केलेलं, इथं सगळं चांगलं झालेलं आहे आमच्या वस्तीत। कोणी केले काम? इथं हे वळसे पाटलांनी सगळे व्यवस्थित सगळे कामं केलेली आहेत। हे नाल्या बिल्या काढलेल्या आहेत, हे काँक्रीट करून दिले। पण आता आमची एकच इच्छा आहे का, आम्हाला बौद्ध विहार पाहिजे, ही इच्छा आहे आमची। या ठिकाणी सभा मंडप किंवा काही गोष्टी आहेत ना, वळसे पाटला आशीर्वादाने आणि सुमन जाधव सरपंच आमचे मागासवर्ग असल्यामुळे आहेत ना, गावात सगळी कामं आमची झालेली आहेत। इथं पुढली कामं जी आहेत ना करून घे, रखडली कामं जी आहेत ना पुढला सरपंच आमचा जाधव झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।